अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार बाळांनो, कशी आहेत? मज्जाद आहेत का बाळांनो? तुम्हाला आहे ना, मी आज रक्षाबंधन स्पेशल फक्त 10 मिनिटात तुम्हाला खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी बनवताना ना आपल्याला जास्त गॅसची गरज बी पडणार नाहीये, फक्त 3-4 मिनिटं गॅसचा वापर करणार आहे. हे बघा, बारीक गॅसवर आहे ना मी कढई गरम करायला ठेवली. याच्यामध्ये 3 वाट्या खोबऱ्याचा किस घालू. पहिली वाटी मी घातली, आता ही दुसरी वाटी, आता आहे ना ही तिसरी वाटी. आता या सुक्या खोबऱ्याला ना 3-4 मिनिटं बारीक गॅसवर भाजून घेऊ. असं खोबरं भाजलं ना या खोबऱ्याला वास असतो ना, मग तो निघून जातो. म्हणून याला आहे ना असं चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं आहे ना लय फुल गॅसवर नाही भाजायचं, कमी गॅसवरच भाजायचं, नाही तर मग ही करपतं खोबरं आणि करपलं त्याचा रंग बी बदलतो. हे बघा खोबरं भाजून झालंय, याच्यापेक्षा ना जास्त नाही भाजायचं. बघा ना याचा रंग पण किती पांढरा शुभ्र आहे आणि सुगंध पण छान सुटलाय. आता हे भाजलेल्या खोबऱ्याचा किस आहे ना ह्या भांड्यात काढू. हे किस गरमच आहे. आता आहे ना हे किस गरम असतानाच आपण 1 वाटी पिठी साखर घालू. याला आहे ना असं मिक्स करून घेऊ आणि असं हातानेच मिक्स करायचं, मग व्यवस्थित मिक्स होत. हे बघा आपलं मिश्रण छान मिक्स झालंय. हे बघा आपलं मिश्रण छान मिक्स झालंय. हे बघा मी चमचा घातला, या चमच्याच्या मापाने ना आपल्याला 6 चमचे दूध घालायचं. अंदाज घेत घेतच घालायचं, तुम्हाला कमी ज्यादा लागू शकत. बघितलं ना हे पळायचा चमचा आहे ना एवढं भरून दूध घालायचं, कारण हे खोबऱ्याचा किस आहे ना गरमच आहे, त्याच्यात पिठी साखर घातल्यावर ते वल्ला वल्ला होतो आणि दुधाची काही एवढी जास्त गरज नाही पडत. हे बघा आपलं मिश्रण छान मिक्स झालंय. हे बघा बाळांनो माझं मिश्रण ना तयार झालंय आणि मला आहे ना 6 चमचे दूध लागले. अंदाज घेत घेत दूध घालायचं आणि शिवाय मिश्रण जर तुम्हाला सैल वाटलं ना तर वरून खोबऱ्याचा किस घालायचा. याला आहे ना असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिश्रण आहे ना व्यवस्थित वल्ल झालंय ना, आता ह्या काय याचा लाडू पण बनतोय. आता याच्यामध्ये ना 2 चमचे दूध पावडर घालू. आता दूध पावडर घातली ना पुन्हा मिक्स करून घेऊ. तुम्हाला याच्यामध्ये ना 1 चमचा इलायची पावडर घालायची असली तर घाला, मी याच्यामध्ये ना रोजेशन घालते. हे बघा असे 4-5 थेंब घालायचे. तुम्हाला आवडेल ना ते केवडा गुलाब याने लेशेस घालू शकतात. येशेस घातलाय ना आपण याला पुन्हा मिक्स करून घेऊ. हे बघा मिश्रण आहे ना लाडू बांधता येते ना असं बनलंय. चला आता आपण लाडू बांधून घेऊ. बाळांनो आपल्याकडे काळा मसाला आहे, तुरीची लाल मिरची पण आहे आणि आता आपण कांदा लसूण मसाला आणलाय. कुरकुरीत सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना गाय गडबडीच्या कामाला खूप उपयोगी आहे, पटकनी घालायचा कोणती पण भाजी बनवायची. भाजी ना इतकी भारी बनती ना, एकच नंबर बनती. आणि तुम्हाला हे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असं ना ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या किमती पाहिजे असं ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, मग तुम्हाला किमती पण समजते. आतापर्यंत ना लय बाळांनी मसाला आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी घेतली, त्यांना खूप आवडली. तुम्ही बी घ्या, तुम्हाला बी आवडत. तुम्हाला माझे मसाले आणि सोलापुरी शेंगदाणा कुरकुरीत चटणी कशी वाटली
हे आजीला सांगायला विसरू नका, नक्की नक्की सांगा बर का। माझ्या ना एका हातात बसन एवढं मिश्रण घेतलंय, आता याचा लाडू बांधू। असं एका हातानं लाडू बांधायचा, आता यालाय ना दोन्ही हाताने गोल बनवून घेऊ। बघा लाडू कसा गोल गरगरीत बनलाय, एकदम चेंडू कसा असतो तसा गोल गरगरीत बनलाय बर का आपला लाडू। दुसरा बी लाडू छान झालाय आणि किती गोल गरगरीत झालेत। आता मी ना हे दोन लाडू सारखे सगळे लाडू बनवून घेते। हे बघा बाळांनो माझे एवढे लाडू बनवून तयार झालेत। हे बघा आपला लाडू किती छान झालाय। हे बघा लाडू आहे ना असाच गोल गरगरीत बनवायचा, असा हातावर ठेवला ना असा माग पुढे आला पाहिजे इतकाच गोल बनवायचा। बघा ना किती मस्त झालेत आपले लाडू, एकदम पांढरे शुभ्र। मी ना लाडू साजवायला ह्या वाटीत पिस्ता घेतलाय, आता हातात पिस्ता घेतलाय, आपण या लाडूला सजून घेऊ। बघा बाळांनो पांढरे शुभ्र लाडू, त्याच्यावर हिरवा हिरवा पिस्ता, खूप छान दिसतोय। शिवाय किती झटपट बनलेत आणि गॅसचा वापर बी आपण खूप कमी केलाय। तुम्हाला आहे ना आता मी एक लाडू तोडून दाखवते। वा काय छान बनलाय, एकदम छान छान बनलाय ना, किती मऊ मऊ बनलाय, तुम्हाला इड मधी बघून कळतच असं। हे लाडू आहे ना इतका मऊ आहे ना, खातानी आहे ना जिभेला अजिबात चिटकत नाही। चला आता तुम्हाला ना एक लाडू मी खाऊन पण दाखवते। लय भारी झालेत लाडू आणि अगदी मऊ मऊ झालेत, काय सांगू बाळांनो तुम्हाला। जिभेवर ठेवला ना लगेच इरगळतो, चाबायची गरजच नाही याला। येणाऱ्या रक्षाबंधनला आहे ना हे खोबऱ्याचे लाडू ना बाळांनो तुम्ही नक्की बनवा। आणि तुमचे लाडू कसे झाले मला आहे ना कमेंट करून नक्की सांगा बर का। तुमच्या लाडूचे आहेत ना मला फोटो पण पाठवा। आणि सुक्या खोबऱ्याचा केस आहे ना बाजारात विकत मिळतो, ते आणायचा बनवायचे लाडू। आवडले का तुम्हाला माझे खोबऱ्याचे लाडू? चला बर आवडले असे ना तर पटपट लाईक करा आणि शेअर पण करा, माझ्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा बर का, नाही ते विसरतात। हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखे आहेत ना असे खोबऱ्याचे लाडू बनवून खा। चला आता आपण भेटू पुढच्या रेसिपीला।